विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता आपण शिवरायांचे गुप्तहेर खाते आणि शिवरायांची गणिमिकावा ही युद्ध पद्धती याविषयी माहिती घेऊया. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेमध्ये गुप्तहेर खात्याला फार महत्व होते. बहिर्जी नाईक हा या गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता. शिवरायांचे गुप्तहेर शत्रूच्या गोटामध्ये वेशभूषा बदलवून प्रवेश करायचे आणि शत्रूच्या गोटातील खडा न खडा माहिती गोळा करून शिवरायांपर्यंत पोहोचवायचे. त्यामुळे शिवरायांना एखाद्या लढाईवर जाताना किंवा एखाद्या शत्रूच्या फौजेवर स्वारी करताना या माहितीचा फार उपयोग होत असे. कोणताही मोठा भेद आखायच्या अगोदर शिवाजी महाराज आपल्या हेरांना पाठवून अशी माहिती मिळवत आणि त्या नुसार युद्धतंत्रानुसार शत्रूवर हल्ला करत. सुरत शहरावरील छापा हे या गोष्टीचे उत्तम उदाहरण आहे. त्यावेळी बहिर्जी नाईक यांनी शत्रूच्या गोटात शिरून वित्तंबात माहिती शिवरायांना दिली होती. त्याआधारे शिवरायांनी मुघलांच्या सुरत या शहरावर छापा टाकून स्वराज्यासाठी उपयोगी अशी धनसंपत्ती मिळवली होती. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्तहेर खात्याला महत्व होते. त्याचप्रमाणे शिवरायांच्या युद्धतंत्रामध्ये गणिमिकावा या पद्धतीला सुद्धा फार महत्व होते. गणिमिकावा म्हणजे काय? तर आपल्याला अपेक्षित वेळी आणि आपल्या इच्छित स्थळी अनपेक्षितपणे बेसावत असलेल्या शत्रू फौजांवर अचानक पहिले हल्ला करून त्यांना सलोखी पळो करून सोडणे आणि ते सावरण्याच्या आत आपण सुरक्षित स्थळी पोहोचवणे हे तंत्र म्हणजे गणिमिकावा ही पद्धत होय. शिवरायांनी अनेक लढायांमध्ये या तंत्राचा उपयोग केला आणि या लढाया जिंकल्या. शत्रूच्या फौजा या अफाट संख्येने असायच्या. त्या मानाने शिवरायांच्या मावळ्यांचे सैन्य कमी असायचे. अशा वेळी या गणिमिकावा पद्धतीचा महाराजांना फार उपयोग झाला. या गणिमिकावा तंत्रासाठी शिवरायांना मदत झाली ती महाराष्ट्रातील घनदाट जंगले, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, डोंगरी किल्ले, त्याचप्रमाणे स्वराज्यातील प्रजेचा महाराजांना असलेला पाठिंबा या सर्व गोष्टींमुळे हे शक्य झाले.